महाराष्ट्र राज्यना बुलढाणानी एक पुस्तकालयमां अभिनंदन कार्यक्रमनुं आयोजन करवामां आव्युं हतुं, जेमां केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी शुक्रवारे बुलढाणाना भाजपना वरिष्ठ कार्यक्रम गोकुल शर्माना अमृत महोत्सव अभिनंदन कार्यक्रममां हाजर रह्या हता। आ कार्यक्रममां तेमणे अगाउना भाजप अने हालना भाजपनुं उदाहरण आपता जणाव्युं हतुं के आ समये भाजपनी दुकान पूर जोशमां चाली रही छे, परंतु आ दुकान पर नवा ग्राहको वधु देखाय छे, जूना ग्राहको देखाता न होवानुं जणावी नितिन गडकरीए पोतानी ज पार्टी भाजप पर सकंजो कस्यो हतो। आ प्रसंगे बोलता नितिन गडकरीए कह्युं के ज्यारे महासचिव बनावानो निर्णय लेवामां आव्यो हतो त्यारे मैं अन्य वरिष्ठों ने ध्यान में लेवा विनंती करी हती, परंतु तेमणे कह्युं हतुं के नितिन अमे पार्टीना वर्तमान छे, तमे भविष्य छो अने मने जनरल सेक्रेटरीनुं पद स्वीकारवा दबाण कर्युं हतुं। ते समयनुं राजकारण आवुं हतुं, ते समय राजकारणनो अर्थ समाजहित राष्ट्रहित थतो हतो, परंतु आजरोज राजकारणनी व्याख्या बदलाई गई छे। आजनुं राजकारण मात्र सत्ता माटे बनी गयुं छे। लाखो जूना वफादार कार्यकरोए त्याग बलिदान अने समर्पण साथे काम कर्युं छे, निस्वार्थपणे पोतानी जातने तेओए समर्पित करी छे, तेथी ज आजरोज पार्टीनी आटली मोटी इमारत आवी छे, जेना कारणे आजरोज मारा जेवा कार्यकर टॉप पर पहोंच्यो होवानुं तेमणे जणाव्युं हतुं। परंतु हवे पार्टी मोटी थई गई छे, तेथी दरेक जग्याए विस्तरी गई छे, परंतु जूना कार्यकरो वधु देखाता नथी अने नवा वधु देखाता होवानुं गडकરીએ જણાવ્યું હતું। अनेक त्यावेळची जी कार्यकर्ते होती ज्यांनी जनसंघाच्या काळात विशेषतः या जनसंघाचं काम या जिल्ह्यात काम करण्याकरता प्रवाहाच्या विरुद्ध काम केलं, तेव्हा मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती, निवडणुका हमखास हरल्या जायच्या, त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यात चिखलीमध्ये असेल, मेहकरमध्ये असेल, बुलढाण्यात असेल, मलकापूरमध्ये असेल, प्रवाहाच्या विरुद्ध अर्जुनराव, किसनराव भगवी टोपी घालून पूर्ण या जिल्ह्यात लोक दिसायचे। त्यांनी कधी मान सन्मानाची प्रतिष्ठेचा विचार केला नाही। विचाराकरता, देशाकरता, समाजाकरता अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान केलं, पण जेव्हा दुकान चालायला लागतं तेव्हा गिरायकांची कमी नसते। आता आमचं दुकान चांगलं चालू आहे, गिरायकांची कमी नाही आहे, पण ओरिजिनल गिरायक काही कुठे दिसत नाही आहे। पण जे आज आहेत त्या माझ्यासारख्या लोकांनी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आजचा दिवस जो आम्हाला पाहायला मिळाला तो केवळ आमच्या कर्तृत्वामुळे नाही, तर असंख्य लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात आणीबाणीमध्ये दोन दोन वर्ष तुरुंगवास सहन केला, अनेक आपत्त्या सहन केल्या, आंदोलनं केली, लाठ्या खाल्ल्या, त्या अनेक लोकांच्या बलिदानातून, तपश्चर्येतून आज आम्ही खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये पोहोचलो आहोत। आणि आम्ही जरी शिखरावर असलो तरी या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतःला पायव्याचं गाडून घेतलं नसतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिखरावर जाण्याची संधी कधीच मिळाली नसती, म्हणून आम्ही जे काही आहोत त्यांच्यामुळे। नील सोनी साथे CN24 न्यूज महाराष्ट्र। हवे जुओ देश दुनियानी तमाम खबरो तमारी आंगणी ना टेरवे, उठावो मोबाइल अने गूगल प्ले स्टोर पर थी डाउनलोड करो अमारी CN24 न्यूज मोबाइल एप।